इथून इथपर्यंत शिकायच्या. हा आपला टॉपिक. रिप्रोडक्शन इन ॲनिमल ऑकर मेनली बाय टू मेथड्स. तर आपण जसं प्लांट मध्ये बघितलं, प्लांट मध्ये दोन मेथड होत्या रिप्रोडक्शनच्या, एक होतं असेक्शुअल आणि एक होतं सेक्शुअल मेथड. तर सेम आहे रिप्रोडक्शन ॲनिमल मध्येही दोन प्रकारे होतं, एक असेक्शुअल मेथड आणि एक असतं सेक्शुअल मेथड. तर जसं आपण तिथे बघितलं ॲनिमल प्लांट मध्ये काय होतं, प्लांट मध्ये तुम्हाला पहिलंच एक्झाम्पल सांगितलं असेक्शुअल रिप्रोडक्शनचं की तिथे काय होतं की मियोसिस वगैरे. चला ठीक आहे, आधी बघून घेऊ इथे असेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल. तर आपण रिप्रोडक्शन मधला पहिला पॉईंट घेतोय असेक्शुअल रिप्रोडक्शन काय असतं. चलो लाईन बाय लाईन आधी बघू. इट इज अ कॉमन मेथड अमॉंग लोअर ॲनिमल्स. आता लक्षात ठेवायचं आपल्याकडे लोअर ॲनिमल असतात. ॲनिमलचं क्लासिफिकेशन चांगल्या प्रकारे माहिती असलं पाहिजे. काय काय असतं ॲनिमलचं क्लासिफिकेशन हे ॲनिमल असतं. ॲनिमल मध्ये महत्वाचे कोण इथे व्हर्टिब्रेट्स असतात ज्यांना पाठीचा कणा असतो, मग नॉन व्हर्टिब्रेट्स असतात बाकीचे ज्यांना पाठीचा कणा नसतो. मग इथे कोण असतात माहितीये तुम्हाला, इथे पोलिफेरा असतात, सिलेंट्राटा असतात, प्लांटी हेल्मेंथिस असतात, मग इथे स्पायसेस असतात, मग इथे एव्स असतात, मध्ये कोण असतात रेप्टाईल असतात. तर तुम्ही काही हे क्लासिफिकेशन बघितलं असेल, बघितलंय ना. मला वाटतं टेन्थलाही असतं वाटतं क्लासिफिकेशन, एटलाही असतं आणि इलेव्हन्थलाही चांगल्या प्रकारे असतं. तर क्लासिफिकेशन मध्ये काही डाऊट असेल तर तो आपण इमेज मध्ये सॉल्व्ह करू. आता आपण फोकस करू सध्या रिप्रोडक्शनवर. तर लोअर ऑर्गॅनिझम म्हणजे काय की जे ऍक्च्युली मॅमल्स वगैरे किंवा डेव्हलप झालेले नाहीत, म्हणजे ह्युमन सारखे डेव्हलप झालेले नाही, ज्यांच्याकडे चांगल्या प्रकारे प्रोडक्टिव्ह सिस्टीम नाही, म्हणजे त्यांच्याकडे दुसरी सिस्टीम नाही. म्हणजे एक्झाम्पल घ्या, आता हायड्रा. हा हायड्रा जो असतो हा सिलेंट्राटा ग्रुपमध्ये येतो आणि याच्याकडे तुम्ही बघाल तर याच्यामध्ये असं नुसतं बॉडी असते आणि त्याच्याकडे आईसही नसतात, त्याच्याकडे काही नसतं, म्हणजे हातही नसतात, पाय नसतात, असं फक्त बॉडी असते, टेंटॅकल असतात, इथे माउथ असतं आणि बस. आणि इथे तो एका स्टोनला असं काय असतो पाण्यामध्ये जॉईंट झालेला असतो. किंवा तुम्ही जर बघितलं तर तो ऍक्च्युअली हायड्रा जो असतो पाण्यात केवढा दिसतो माहितीये का, हा जेवढी डायग्राम दिसते तुम्हाला याच्यापेक्षाही तो एवढा असतो. ऍक्च्युअली तो असा असतो, सेंटीमीटर मध्ये असतो. म्हणजे तुम्ही पाण्यात बघितला तर ह्या एवढा हायड्रा हा साईजनं मोठा दिसत असेल तुम्हाला, पाण्यात तो याच्यापेक्षाही छोटा असतो. ठीक आहे, म्हणजे सेंटीमीटर हायड्रा असतो आणि तो असा चिटकून बसतो आणि त्याला हातपाय वगैरे काही नसतात. तर याला आपण ॲनिमल म्हणतो. म्हणजे याला लोअर ॲनिमल कोण की ज्यांच्याकडे चांगल्या प्रकारे हर्ट नाही आहे, ज्यांच्याकडे आईज नाही आहे, त्यांच्याकडे वेगळ्या सिस्टीम नाही आहे, त्यांना रेस्पिरेशन करायला असं लंग्स वगैरे नाही आहे, त्यांना आपण काय म्हणतो लोअर ऑर्गॅनिझम. मग त्यांना ऑर्गॅनिझम का म्हणतो, कारण ते ऑर्गॅनिझम सारखे बिहेव्ह करतात. तर ठीक आहे, तर आपण लोअर ऑर्गॅनिझम बद्दल गप्पा करतो आहे. ज्यांच्याकडे सिस्टीम चांगलं डेव्हलप झालेलं नाही त्याला लोअर ऑर्गॅनिझम म्हणायचं. तर असेक्शुअल मेथड म्हणजे काय, ज्या मेथड मध्ये डज नॉट इन्व्हॉल्व मियोसिस और गॅमेट फॉर्मेशन और फ्युजन. तर मागच्या वर्षीच आपण एक टॉपिक बघितला होता मियोसिस आणि मायटोसिस. मियोसिस अँड मायटोसिस काय सांगितला होता डिफरन्स प्रतीक्षा, काय डिफरन्स असतो मायटोसिस मियोसिस मध्ये? हॅलो, आहे का कनेक्टेड? हो सर. इकडे कोणाला काही माहिती का मायटोसिस मियोसिसचा डिफरन्स? बर, रिप्रोडक्शन शिकतोय तर मायटोसिस मियोसिस माहिती असेल तर रिप्रोडक्शन महत्वाचं आहे. माधवी बोल. सर, मियोसिस मध्ये जेनेटिक व्हेरिएशन येतात आणि मायटोसिस मध्ये जेनेटिकली आयडेंटिकल ऑफ जे बेबी होतात. ठीक आहे, चला इकडे श्री. आता तर जांभरेचं म्हणणं आहे की हे जे मियोसिस असतं हे रिप्रोडक्शन मध्ये होतं आणि माधवी म्हणते की इथे जिनेटिक व्हेरिएशन येतं. ओके, बघा मियोसिस हा कन्सेप्ट ऍक्च्युअली रिप्रोडक्शन साठीच वापरला जातो. म्हणजे एक ह्युमन असेल तर ह्युमन मध्ये बॉडीमध्ये दोन प्रकारचे काय होतात सेलचे डिव्हिजन होतात. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये सेल असते ती दोन प्रकारे डिव्हाइड होऊ शकते. तिच्या दोन सेल अशा सेलचं डिव्हिजन आपण तर ते दोन प्रकारे होतं, एक तर मियोसिसने होतं किंवा मायटोसिसने. म्हणजे आपली ग्रोथ होणार आहे ती दोन प्रकारे होते, एक तर मियोसिस किंवा मायटोसिस. मग लक्षात ठेवायचं की मियोसिस जेव्हा म्हणतो तेव्हा लक्षात घ्यायचं मियोसिस फक्त रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्येच होतं जेव्हा की माणसाला रिप्रोडक्शन करायचं असतं. आणि मायटोसिस असा कन्सेप्ट आहे की तो आपण जन्माला आलो हा झायगोट तयार झाला आहे, हा झायगोट स्वतःला एम्ब्रियो बनवतो, नंतर जे हातपाय तयार होतात, बॉडी तयार होते, पुन्हा तुम्ही एक वर्षाचे असताना छोटे असतात, 10 वर्षांना पुन्हा तुमचं वेट वाढतं, हे तुमचं वेट वाढताय, तुमच्या ऑर्गन वाढतायत, तुम्ही मोठे होतात. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये एका सेलचे 10 सेल होतात. हे कशामुळे होत आहे तर मायटोसिसमुळे. तर लक्षात ठेवा मायटोसिस हे जे असतं
हे कोणामध्ये होतं? जनरल सर्व बॉडी मध्ये होतं. आणि मियोसिस कुठे होतं? फक्त रिप्रोडक्शन मध्ये होतं. रिप्रोडक्शन मध्ये कुठे होतं? फक्त जिथे ह्या बॉडीच्या सेल असतात, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतो, त्याच्यामध्ये काही मदर सेल असतात. आपण प्लांट मध्ये बघितलं मेगास्पोर मदर सेल, तर मदर सेल असतात. त्या मदर सेल काय असतात? ट्यूएन असतात, म्हणजे बॉडीच्या सेल असतात. आणि त्या काय करतात? हाफ सेल तयार करतात, त्याला गॅमेट म्हणतात. आणि या मदर सेल पासून जे मेल आणि फिमेल गॅमेट तयार होतात, या मेल आणि फिमेल गॅमेट तयार होण्यासाठी काय लागतं? मियोसिस. तर मियोसिस झाल्याशिवाय गॅमेट फॉर्म होत नाहीत. आणि गॅमेट फॉर्म झाल्याशिवाय मग फर्टिलायझेशनचा पुढे प्रश्न येत नाही. तर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचं मेन काम काय असतं? मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट तयार करणं, आणि ते मियोसिस. आणि ह्या मियोसिस होण्याच्या प्रोसेसला आपण रिप्रोडक्शन मध्ये व्हॅल्युएशन देतो. मग आता टॉपिक शिकतोय आपण, शिकतो आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? नवीन न्यू ऑफस्प्रिंग म्हणजे न्यू बेबी तर तयार होणार आहे, परंतु काय होणार नाही? मियोसिस होणार नाही. मियोसिस होणार नाही म्हणजे गॅमेट तयार होणार नाही. गॅमेट तयार होणार नाही तर ते एकत्र येणार नाही. म्हणजे लक्षात ठेवायचं, इट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मियोसिस नाही म्हणजे गॅमेट नाही म्हणजे फ्युजन नाही. समजलं? मग काय? द फॉर्मेशन ऑफ प्रोजेनी इज बाय सिंगल पॅरेंट. प्रोजेनी म्हणजे काय? नवीन जनरेशन, न्यू जनरेशन. तर हा जो पॅरेंट आहे आणि हे जे तयार झाला याला प्रोजेनी म्हणतात. हा पॅरेंट आणि हे प्रोजेनी. प्रोजेनी म्हणजे त्याचं ऑफस्प्रिंग, म्हणजे छोटंसं चाइल्ड. चाइल्डच म्हणा, चाइल्ड माणसाचं असतं, त्याचं बेबी. तर लक्षात ठेवा की प्रोजेनी म्हणजे काय? अॅनिमलचं जेव्हा असेक्शुअल रिप्रोडक्शनने बेबी तयार होतो त्याला जनरली आपण प्रोजेनी म्हणतो. आणि हा सिंगल पॅरेंट पासून तयार होतो, म्हणजे हा सिंगल पॅरेंट आहे, हा काही मेल आणि फिमेल नाही आहे, त्याच्यापासून एक नवीन बेबी तयार होणार आहे. इथ गॅमेट नाही तयार झाले, फक्त एक छोटासा बर्ड आला प्लांट सारखा. तो बर्ड वाढला, तो डेव्हलप झाला, त्याला स्वतःचे असे टेंटेकल्स आले, तो पॅरेंट सारखा दिसू लागला आणि इथून ब्रेक होऊन गेला. आता तो नवीन हायड्रा म्हणून काय करणार आहे? लाईफ स्पेंड करणार आहे. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये महत्वाचा पॉइंट सिंगल पॅरेंट असणार, ठीक आहे. आणि याच्यामध्ये सिंगल पॅरेंट म्हणजे काय? सेक्सेस इन्वॉल्व्ह होणार नाही, म्हणजे मेल आणि फिमेल असे दोन प्रकारचे आपल्याकडे काय असतात? सेक्स असतात, मेल सेक्स आणि फिमेल सेक्स. तर अशा प्रकारे कोणतेही सेक्सेस इथे इन्वॉल्व्ह होणार नाहीत. तर हायड्रा मध्ये असं आपण मेल फिमेल असं काही कन्सिडरेशन करत नाही. तर अशा टाईपच्या रिप्रोडक्शनला असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतात. काय काय? तर ही रिप्रोडक्शन लोअर अॅनिमल्स मध्ये होतं, पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट, यामध्ये मियोसिस होत नाही. मियोसिस हे सेल, एका सेलचे दोन सेल होण्याची प्रोसेस आहे. आणि हे प्रोसेस मियोसिस नसते, म्हणजे कोणती असते? मायटोसिस असते. गॅमेट्स फॉर्म होत नाही, ते एकत्र येत नाही. पॅरेट जो प्रोजेनी तयार होतो, आणि हा लक्षात ठेवायचा, रिप्रोडक्शन मध्ये जो ऑफस्प्रिंग असतो त्याला प्रोजेनी म्हणतात. तर प्रोजेनी जो तयार होतो तो एकाच पॅरेंट पासून तयार होतो, म्हणजे तिथे दोन पॅरेंटची आवश्यकता नाही, म्हणजे दोन सेक्सेसची आवश्यकता नाही. अशा प्रकारे जो नवीन लाईफ तयार होते त्याला म्हणायचं असेक्शुअल रिप्रोडक्शन, ठीक आहे. मला वाटतं असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काही असं डाऊट यायला नको. नोट्स मध्ये तुमचा पॉइंट येईल की व्हॉट इज मीन बाय असेक्शुअल रिप्रोडक्शन. डाऊट आहे कोणाला? सिम्पल आहे, मियोसिस नाही, सिंगल पॅरेंट, अँड दॅट्स असेक्शुअल रिप्रोडक्शन. द प्रोजेनी ओर डॉटर सेल, हे बघा, तुम्ही त्याला प्रोजेनी म्हणा किंवा त्याचा डॉटर म्हणा, काही म्हणा, ही जिनेटिकली आयडेंटिकल. आता तो ह्या याच्या सारखा कसा असतो का? कारण तिथे मला सांगा, मियोसिस झालं का? मियोसिस झाल्यानंतरच त्याच्यामध्ये नवीन काय होतं? जिनेटिक्स तयार होतं. का होतं? चला पुढे एक डायग्राम सांगतो, लक्षात ठेवा. प्रोजेनी आणि डॉटर सेल जिनेटिकली काय असतं? असेक्शुअल रिप्रोडक्शन आयडेंटिकल असतं.